नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी आहे गीतांजली गिरमेज वीटग्रास कंपनी विषयी माहिती गिरमेज वीटग्रासची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नॅचरपॅथी डॉक्टर श्री चंद्रकांत गिरमे यांनी केली आणि दोन हजार मध्ये कंपनी रजिस्टर करून त्यांचे सुपुत्र श्री हेमंत गिरमे यांनी पुढे वाढवली गवांकूर म्हणजे वीडग्रासची पावडर भारतात सर्वप्रथम विकसित करणारी ही पायन्युअर कंपनी मानली जाते त्यांचे स्वतःचे ऑर्गॅनिक फार्म आणि प्रोसेसिंग युनिट सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे स्थित आहे या कंपनीने आंतरराष्ट्रीय दर्जाची क्वालिटी प्रमाणपत्रे जसे की आय एस यू ट्वेंटी टू थाउजंड युरोपियन ऑर्गॅनिक आणि हलाल सर्टिफिकेट प्राप्त केले आहेत त्यांची प्रोडक्ट क्वालिटी सर्व्हिसेस आणि सातत्यामुळे त्यांच्या प्रोडक्टची विक्री भारतभर व चाळीसपेक्षा जास्त देशांना एक्सपोर्ट होत आहे त्यांना खादी व ग्राम उद्योग मंडळतर्फे बेस्ट एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिटचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे आता प्रोडक्टविषयी माहिती घेऊ गिरमेज बीडग्रास पावडर सात दिवस वाढवलेल्या ताज्या गवांकरपासून केली जाते यामध्ये बीडग्रासला सौर ऊर्जेच्या साह्याने वाळवून दळून पावडर करून शंभर ग्रॅम बॉटलमध्ये पॅक केली जाते बीडग्रास पावडर निसर्गोपचार पद्धतीवर आधारित एक नॅचरल फूड सप्लिमेंट आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हायटमिन्स मिनरल्स अमोनो ॲसिड्स क्लोरोफिल आणि फायबर उपलब्ध असतात जे की आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत याशिवाय शंभर टक्के ऑर्गॅनिक असल्याने कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स नाहीत ही पावडर शरीराचा पीएच बॅलन्स सुधारणे डिटॉक्स करणे हेमोग्लोबिन वाढवणे व वा प्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करते खास करून रक्त व पचनसंस्थेचे विकार जसे की अनेमिया थालेसेमिया कॅन्सर डायबिटीज कॉन्स्टिपेशन पाईल्स म्हणजे मूळ व्याध आणि किडनीसंबंधी आजार दूर करण्यास मदत करते आता जाणून घेऊया याचा वापर कसा करायचा एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा म्हणजे तीन ग्रॅम वीट ग्रास पावडर टाका काही सेकंदात ही पावडर पाणी शोषू लागते व हळूवार मिक्स केल्यावर हिरव्या रंगाचा ज्यूस तयार होतो आपण यामध्ये चवीसाठी मध किंवा फळांचा रस घालू शकता शंभर ग्रॅमच्या एका बॉटलमधून तीस ग्लास होतात म्हणजे एक महिना आरामात जाते वीट ग्रास पावडरचा ज्यूस दिवसातून कमीत कमी एक वेळा रिकाम्या पोटी घ्यावा म्हणजे पिण्यापूर्वी अर्धा तास व नंतर अर्धा तास काहीही खाऊ पिऊ नये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वस्थ रहा, खुश रहा बाय बाय